मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो, आज आपण फिक्शन बिल्डिंग याबद्दल या लेक्चरमध्ये माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, फिक्शन बिल्डिंग म्हणजे काय? तर फिक्शन या नावामध्ये त्याची व्याख्या आहे. बघा, फिक्शन म्हणजे काय? घर्षण. याच बिल्डिंगला शॉर्ट फॉर्म मध्ये एफ आर डब्ल्यू असं देखील म्हटलं जातं. बघा, एक लक्षात राहू द्या आपल्या. याच बिल्डिंगला काय म्हणतात? आपण जसं ओ ए डब्ल्यू, एस एम ए डब्ल्यू, जी एम ए डब्ल्यू, जी टी ए डब्ल्यू असं जसं म्हणतो, त्याचप्रमाणे या बिल्डिंगला एफ आर डब्ल्यू असं म्हटलं जातं की फिक्शन बिल्डिंग. तर इंट्रोडक्शन मध्ये विद्यार्थी मित्र, आज आपण माहिती घेऊ की या बिल्डिंगचा शोध 1956 मध्ये सोव्हिएत युनियनने लावला. सोव्हिएत युनियनमध्ये या आपल्या फिक्शन बिल्डिंगचा शोध लागला आणि त्यानंतर सोव्हिएत युनियनचे जेवढे भाग होते त्यामध्ये रशिया, अमेरिका, तर या देशांमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गरजेनुसार त्यांना जशी आवश्यकता असेल त्या ठिकाणी बघा या फिक्शन बिल्डिंगचा उपयोग ऑइल इंडस्ट्री असेल, त्यानंतर ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, इलेक्ट्रिकल इंडस्ट्री असेल, मरीन इंडस्ट्री असेल, अनेक प्रकारची इंडस्ट्रीमध्ये या बिल्डिंगचा उपयोग केला जातो. त्या ठिकाणी त्यांच्या गरजेनुसार त्यांना कंपाउंडमेंट तयार करण्याची गरज भासू लागली, त्यानुसार त्यांनी फ्रिक्शन बिल्डिंगच्या मशीनची निर्मिती केली. तर विद्यार्थी मित्र, त्या ठिकाणावरून त्या मशीन नंतर आपल्याला ऑल ओव्हर जगामध्ये आपण फ्रिक्शन बिल्डिंगचा उपयोग करू लागलो. तर फ्रिक्शन बिल्डिंग ही एक सॉलिड स्टेट बिल्डिंग पद्धती आहे. बघा, सॉलिड स्टेट म्हणजे काय? की भरीव अवस्था म्हणजे सॉलिड, की त्या ठिकाणी आतमध्ये कुठल्याही प्रकारे पोकळ राहत नाही, त्या ठिकाणी भरीव जोड तयार होतो, याला सॉलिड स्टेट बिल्डिंग पद्धती असं म्हटलं जातं फ्रिक्शन बिल्डिंगला. तर फ्रिक्शन बिल्डिंगचं वर्किंग प्रोसिजर कशी चालते? 1956 मध्ये याचा शोध लागला, याच्या निरनिराळ्या मशीन निघल्या, परंतु याचा उपयोग कसा करायचा याबद्दल वर्किंग प्रोसिजर, त्याला आपण वर्किंग प्रिन्सिपल म्हणू, तर हे कसं केलं जातं? तर या प्रोसेसमध्ये फ्रिक्शन बिल्डिंग ही प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी आकृतीमध्ये मी दाखवलेली आहे. बघा, ही फ्रिक्शन बिल्डिंगची पद्धत आहे. हा मशीनचा ही फ्रिक्शन बिल्डिंग हे पूर्णपणे युनिट आहे. फ्रिक्शन युनिट हे एक लेथ मशीन सारखं असतं. बघा, हे जे फ्रिक्शन बिल्डिंग सेट आहे, ज्याला आपण पूर्ण बिल्डिंग मशीन बिल्डिंग सेट म्हणतो, हा एक लेथ मशीन सारखा भाग आहे. हा मशीनचा या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी एक साधी आकृती काढलेली आहे. या ठिकाणी हा मशीनचा बेस आहे. बघा, या ठिकाणी हे त्यावरती फिक्स स्टॉक आहे. बघा, आणि यावरती त्याचं या ठिकाणी कंट्रोल दिलेलं आहे. हा त्या ठिकाणी त्याचा रोटेटिंग चक आहे आणि त्या ठिकाणी या रोटेटिंग या चकच्या साहाय्याने हा या ठिकाणी तुम्हाला मी चक दाखवलेला आहे. बघा, या चकमध्ये आपल्याला ज्या धातूला बिल्डिंग करायचं आहे, ज्या धातूला त्या ठिकाणी फ्रिक्शन बिल्डिंगच्या साहाय्याने जोडायचं आहे, त्या जॉबची बांधणी या ठिकाणी केली जाते. बघा, तर या ठिकाणी हा जो भाग दाखवलेला आहे हा फिक्स स्टॉक आहे. हा काय? फिक्स स्टॉक आहे. आणि हा या ठिकाणी मूव्हेबल क्लॅम्प आहे. या ठिकाणी जोडावायचा दुसरा पार्ट हा धरून ठेवला जातो. हा धरून ठेवणारा जो भाग आहे, हे क्लॅम्प आहे, हा सरकणार असतो. या ठिकाणी हा फिक्स हेड असतो, परंतु या ठिकाणी जॉब फिरणार असतो, जॉब रोटेटिंग होतो. या ठिकाणी जॉब रोटेटिंग होतो, हेड फिक्स असतो. या ठिकाणी जॉब धरून ठेवणारा हेड हा मूव्हेबल असतो, तर जॉब हा कसा असतो? स्टेशनरी. म्हणजे या ठिकाणी स्टेशनरी हेड, तर या ठिकाणी मूव्हेबल हेड. या ठिकाणी मूव्हेबल जॉब, रोटेटिंग जॉब, तर या ठिकाणी स्टेशनरी जॉब. आलं लक्षात? तर या ठिकाणी फिक्शन बिल्डिंग कसं केलं जातं? तर या
फिक्शन बिल्डिंग करत असताना कुठल्याही प्रकारची, आता आपल्याला आपण बघितलं की विद्यार्थी मित्र की आपण डिफरंट टाइप्स ऑफ मेटल जॉइनिंग या लेसन मध्ये आपण माहिती पाहिलेली की धातू जोडण्याच्या विविध पद्धती, तर विद्यार्थी मित्र मुख्य धातू जोडण्याच्या मुख्य दोन पद्धती कोणत्या, धातू जोडण्याच्या मुख्य दोन पद्धती डिफरंट टाइप्स ऑफ मेटल जॉइनिंग हा आपला लेसन होता, त्यामध्ये धातू जोडण्याच्या मुख्य दोन पद्धती कोणत्या, मेकॅनिकल पद्धत आणि दुसरी थर्मल पद्धत। तर मेकॅनिकल पद्धत म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारे उष्णतेचा उपयोग न करता केवळ मनुष्याच्या किंवा मशीनच्या साह्याने धातू जोडण्याच्या पद्धतीस मेकॅनिकल पद्धत असं म्हणतो। आणि मेकॅनिकल पद्धतीचे प्रकार कोणते आहेत, कुठल्याही प्रकारे उष्णतेचा उपयोग न करता धातू जोडायचा, आता धातू जोडणे ही प्रक्रिया ती ठिकाणी करायची। धातू कसा जोडू शकतो आपण मेकॅनिकल पद्धतीद्वारे, रिवेटिंग करू शकतो, नट बोल्टिंग करू शकतो, जॉइंटिंग करू शकतो, जॉइंटिंग म्हणजेच आपण त्याला सिमिंग असं म्हणतो बघा। तर या पद्धतीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपल्याला उष्णतेची गरज लागली नाही, केवळ मशीनच्या साह्याने आपण त्या ठिकाणी ड्रिल होल मारू किंवा ते नटबोल्ट टाईट करू, केवळ मनुष्याच्या किंवा मशीनच्या साह्याने धातू जोडण्याच्या पद्धतीस मेकॅनिकल पद्धत असं म्हटलं जातं। थर्मल पद्धत म्हणजे काय, उष्णतेचा उपयोग करून, उष्णतेचा उपयोग करून धातू जोडण्याच्या पद्धतीस थर्मल पद्धत असं म्हटलेलं आहे बघा। आता ही पद्धत कुठली आहे याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची, तर फ्रिक्शन वेल्डिंग ही पद्धत कुठली, तर उष्णतेच्या साह्याने धातू जोडण्याच्या पद्धतीस थर्मल पद्धत असं म्हटलेलं आहे। तर थर्मल पद्धतीमध्ये सुद्धा आपण बघतो की कसं वेल्डिंग केलं जातं, काही धातूला वितळवलं जातं, काही धातूला न वितळवता वेल्डिंग केलं जातं, उष्णतेचा उपयोग करून धातू वितळून अथवा न वितळवता, दाब देऊन अथवा न देता धातू जोडण्याच्या पद्धतीस आपण काय म्हणतो, फ्युजन वेल्डिंग। तर मेकॅनिकल पद्धत आणि थर्मल पद्धत, तर थर्मल पद्धतीचे प्रकार पडतात दोन, कोणते, फ्युजन वेल्डिंग आणि प्रेशर वेल्डिंग। तर फ्युजन वेल्डिंग आणि प्रेशर वेल्डिंग मध्ये आपण फ्युजन वेल्डिंगचे प्रकार पाहिले, आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, त्याचे आर्क वेल्डिंगचे अनेक प्रकार पडतात, जसं आपण जी एम ए डब्ल्यू, एस एम ए डब्ल्यू, जी टी ए डब्ल्यू, सबमर्ज आर्क वेल्डिंग, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आर्क वेल्डिंगचे पद्धती पडलेल्या आहेत। तसं ओ ए डब्ल्यूमध्ये ऑक्सी एसिटिलिन गॅस वेल्डिंग, ऑक्सी हायड्रोजन, ऑक्सी कोल गॅस अनेक प्रकार आहेत। तर प्रेशर वेल्डिंगमध्ये सुद्धा बघा, फोर्स वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग असे प्रकार पडलेले आहेत बघा। आणि त्या ठिकाणी आपण हा जो प्रकार पाहिलेला आहे, या पद्धतीमध्ये धातू जोडत असताना उष्णता मिळते, परंतु तेच जॉब त्या ठिकाणी एकमेकावरती घासून उष्णता निर्माण करतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तो धातू मेल्टिंग पॉइंट पर्यंत जात नाही, तो पूर्णपणे फ्युजन होत नाही। म्हणून ही पद्धत, ही जी प्रोसिजर आहे फ्रिक्शन वेल्डिंग, ही काही फ्युजन वेल्डिंग टेक्निक नसून ती एक फोर्ज वेल्डिंग टेक्निक आहे। ती एक आपण जे म्हणतो की धातू प्लॅस्टिक स्टेज पर्यंत वितळवायचा, प्लॅस्टिक स्टेज पर्यंत त्या ठिकाणी गरम करायचा आणि त्याच वेळी त्यावरती दाब देऊन तो धातू त्या ठिकाणी जोडायचा, अशा पद्धतीचं कार्य या फ्रिक्शन वेल्डिंग मध्ये चालत असल्यामुळं त्या ठिकाणी हा जो प्रकार आहे हा फोर्ज वेल्डिंग प्रकारात मोडतो। आपण त्याला प्रेशर वेल्डिंग प्रकारात सुद्धा त्याला धरू शकतो। तर विद्यार्थी मित्र हो, तर या ठिकाणी कसं कार्य या फ्रिक्शन वेल्डिंग मध्ये त्या ठिकाणी कशी वर्किंग प्रोसेस होते याबद्दल मी तुम्हाला माहिती दाखवतो। हा फिक्सेड या चक मध्ये हा जॉब लावलेला आहे। हा जॉब विद्यार्थी मित्र हा पोकळही असू शकतो, म्हणजे आपण फ्रिक्शन वेल्डिंग द्वारे आपण बारलाही वेल्डिंग करू शकतो, म्हणजे बारही जोडू शकतो व पाईप देखील आपण फ्रिक्शन वेल्डिंग द्वारे जोडू शकतो। तर बार किंवा पाईप हे आपण या पद्धतीने फक्त बट जॉईंटच या ठिकाणी वेल्ड करू शकतो। तर या पद्धतीमध्ये कसं कार्य करतं हे फिक्सेड याच्या चकमध्ये आपण आपल्याला जो सॉलिड असेल किंवा पाईप असेल तो जॉब आपण या ठिकाणी लावलेला आहे। त्याचा दुसरा पण भाग या ठिकाणी मुव्हेबल क्लॅपमध्ये तो फिट केलेला आहे। तर याची क्रिया कशा होतात, धातू कसा जोडला जातो याच्या मी तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्र स्टेप दाखवलेला आहे बघा। या ठिकाणी
हे दाखवलेलं आहे बघा, छग दाखवलेलं आहे, हे हेड दाखवलेलं आहे, आणि या ठिकाणी हा जॉब रोटेट होतो, हा फिरतोय, हा जॉब स्थिर आहे. परंतु हे जे मुव्हेबल क्लॅम्प जी आहे, याला पाठीमागून हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक सिलेंडरद्वारे दाब देऊन तो पार्ट, तो भाग हा या फिरणाऱ्या भागाकडे हळूहळू आणला जातो. ही पहिली स्टेप, मशीन चालू केली आपण, त्या ठिकाणी हा पार्ट काय झालं, फिरण्यास सुरुवात झाली. आपण व्यवस्थितरित्या जॉब फिट केलेला आहे, त्या ठिकाणी मशीन चालू केल्यानंतर हा पार्ट फिरण्यास सुरुवात होईल. याला हळूहळू आपण त्या ठिकाणी हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक पद्धतीने दाब देऊन तो जॉब एकमेकाच्या हळूहळू आपण दुसऱ्या स्टेजमध्ये बघा, तो जॉब तो या ठिकाणी जवळजवळ आणलेला आहे. जवळजवळ आणल्यानंतर हळूहळू त्या दोघांचं काय होईल, घर्षण चालू होईल. आणि घर्षणाने काय होईल, घर्षणाने त्या ठिकाणी उष्णतेची निर्मिती होईल. आणि त्या उष्णतेच्या साहाय्याने या ठिकाणी दाखव, तिसऱ्या स्टेजमध्ये दाखवलं बघा तुम्हाला मी, जॉब फिरतोच आहे. या बघा, या ठिकाणी सुद्धा बघा, दुसऱ्या स्टेजमध्ये जॉब फिरतो आहे, याला जवळजवळ आणलं, एकमेकाला टच झाले, एकमेकाला टच झाल्यानंतर मी तुम्हाला हा थोडा भाग त्या ठिकाणी तुम्हाला लाल दाखवलेला आहे. बघा की या ठिकाणी उष्णता तयार होईल, आणि उष्णता तयार झाल्यानंतर तो हळूहळू प्लॅस्टिक स्टेज पर्यंत गरम व्हायला सुरुवात होईल. प्लॅस्टिक स्टेज पर्यंत या तिसऱ्या स्टेजमध्ये तो जॉब लाल गरम झाल्यानंतर, लाल गरम झाल्यानंतर दोन्ही जॉब त्या ठिकाणी काय होतील, लाल गरम होतील प्लॅस्टिक स्टेज पर्यंत. आणि त्याचवेळी त्याचवेळी आपण त्या ठिकाणी काय करू की हा जो फिरणारा भाग आहे, या ठिकाणी बघा मी फिरण्याची इथं त्या फिरण्याचा सिम्बॉल दाखवलेला नाही तुम्हाला, त्या ठिकाणी या फिरणारा पाईप या ठिकाणी काय होईल, बंद होईल, फिरणं बंद होईल. आणि त्याचवेळी या मुव्हेबल जे आपलं क्लॅम्प हेड आहे, या हेडला दाब देऊन त्या ठिकाणी ते दोन जॉब एकमेकामध्ये घट्ट होतील. ते प्लास्टिक स्टेजचं त्याला त्या ठिकाणी सॉलिड स्टेटमध्ये रूपांतरण होईल, ते एकमेकामध्ये घट्ट जोडले जातील. आणि या ठिकाणी हे जे बाहेर मटेरियल येईल, याला आपण काय म्हणतो, फ्लॅशिंग, म्हणजे थोड्याफार प्रमाणात बर सारखं ते वितळलेलं मटेरियल त्या ठिकाणी त्या जॉईंट मधून बाहेर येईल. ते आपण त्या ठिकाणी लेथ मशीनच्या साह्याने कट मारून तो आपण ते मटेरियल नंतर काढून टाकून तो फिनिश्ड असा जॉब आपण त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंग नंतर त्या ठिकाणी मिळत असतो. बघा तर हे जॉब हे मेकॅनिकल पद्धतीने फिरवलं जातं, हे तुमच्या लक्षात आलं. तर या प्रोसेसमध्ये जॉब कुठंही मेल्ट होत नाही, या ठिकाणी जॉब मेल्ट होत नाही. या पद्धतीमध्ये आपल्याला कुठंही SMAW प्रमाणे किंवा जी आपल्या OAW प्रमाणे आपल्याला फ्लक्सचा वापर करावा लागला नाही. आपल्याला त्या ठिकाणी फिलर मेटलचा पण त्या ठिकाणी आपल्याला धातू भरीच घालावा लागला नाही. तर अशा पद्धतीने फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे आपण हे दोन पार्ट एकमेकावरती घासून त्या ठिकाणी उष्णता निर्माण केली जाते आणि जॉब जोडला जातो, यालाच आपण या फ्रिक्शन वेल्डिंगची वर्किंग प्रोसेस असं म्हणू. तर तुम्हाला मी पहिला सांगितलं की फ्रिक्शन वेल्डिंग, आता आपण जसं पाहिलं की धातू जोडण्याच्या मुख्य दोन पद्धती, मेकॅनिकल पद्धत, थर्मल पद्धत. थर्मल पद्धतीचे प्रकार पडतात फ्युजन वेल्डिंग आणि प्रेशर वेल्डिंग. तर प्रेशर वेल्डिंगमध्ये प्रकार पडतात रेजिस्टन्स वेल्डिंग आणि फोर्ज वेल्डिंग. तर आणि फ्रिक्शन वेल्डिंग, तर फ्रिक्शन वेल्डिंग हा प्रकार सुद्धा कशा मोडला जातो, तर फोर्ज वेल्डिंगमध्ये मोडला जातो. आता ही वेल्डिंग होण्यासाठी सर्वसाधारणपणे ज्या गुणधर्माचा, ज्या जाडीचा त्या ठिकाणी धातू असेल, त्यानुसार 2 ते 30 सेकंदाच्या आतमध्ये या ठिकाणी आपला हा जॉब वेल्डिंग होऊन त्या ठिकाणी पूर्ण होत असतो. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला या पद्धतीने फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे जॉब कसा वेल्ड होतो हे तुम्हाला समजलं असेल. तर आता पुढे आपण या फ्रिक्शन वेल्डिंगचे फायदे काय, तर फ्रिक्शन वेल्डिंग मधला पहिला फायदा की या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या फ्लक्सची व फिलर मेटलची आपल्याला या वेल्डिंग टेक्निकमध्ये आवश्यकता लागत नाही. दुसरा फायदा काय, तर आपण कुठल्याही प्रकारची फ्लक्स आपण या ठिकाणी उपयोगात आणत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी फ्लक्स किंवा फिलर मेटल इलेक्ट्रॉड जसं आपण SMAW मध्ये वापरत होतो, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉडवरील फ्लक्स जळून धूर निर्माण होतो. आणि या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचे हार्मफुल फ्युम्स
किंवा हार्मफुल रेज असं जे म्हणतो आपण, हानिकारक प्रकाश किरण किंवा हानिकारक गॅस असा या ठिकाणी निर्माण होत नाही, त्यामुळं आपल्या डोळ्यालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी श्वासोच्छ्वासालाही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी त्रास होत नाही, हा दुसरा फायदा आहे. त्यानंतर ही पद्धत या पद्धतीने अत्यंत सोप्या व ॲटोमॅटिक पद्धतीने या ठिकाणी धातू एकमेकाला जोडला जातो, त्यामुळं फार अशा स्किल्ड कारागिराची आपल्याला त्या ठिकाणी गरज लागत नाही. करण्याचे पॅरामीटर फक्त दोनच सेट काही, ही जी मशीन आहे यावरती फार सेटिंग नाही. गॅसचं प्रेशर सेट करा, ट्रॅव्हलिंग स्पीड सेट करा, इलेक्ट्रोड अँगल व्यवस्थित सेट करा, अशा ज्या अनेक गोष्टी आपण बाकीच्या बिल्डिंगमध्ये आपल्याला कुशल कारागिराची अत्यंत गरज असते तशी गरज या ठिकाणी फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये फक्त दोन पॅरामीटर आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं सेट करणं गरजेचं असतं. तर दोन पॅरामीटर काय, तर फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे RPM सेट करावं लागतं, रेव्होल्युशन पर मिनिट म्हणजे किती गतीनी पर मिनिटाला या ठिकाणी फेरे झाले पाहिजे, आणि दुसरं का या जॉबचा त्या ठिकाणी दिला जाणारा प्रेशर, तो प्रेशर किती पाऊंड आपण त्या ठिकाणी हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक तो प्रेशर आपण त्या जॉबवरती, आता तो जॉबवरती त्याचे RPM आणि प्रेशर सेट करणं, ज्या गुणधर्माचा धातू आपण किंवा ज्या साईजचा धातू आपण त्या ठिकाणी बिल्डिंगसाठी वापरू त्यानुसार याच्यामध्ये काय होत राहील, बदल होत राहील. आपण कार्बन स्टीलला बिल्डिंग करतो का, स्टेनलेस स्टीलला बिल्डिंग करतो का, कॉपरला बिल्डिंग करतो, आपण कुठल्या प्रकारच्या धातूला या ठिकाणी बिल्डिंग करतो त्यानुसार या ठिकाणी RPM आणि प्रेशर या दोन जे पॅरामीटर आहे यामध्ये बदल होईल. त्यामुळं या ठिकाणी बिल्डिंग करत असताना फार अशा पॅरामीटरची सेटिंग करण्याची आवश्यकता नसल्यामुळं फार स्किल्ड कारागिराची आपल्याला फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये आवश्यकता भासत नाही. आणि याचा आणखी दुसरा फायदा की या प्रोसेसद्वारे तयार होणारा जॉब हा स्ट्रॉंग स्ट्रेंथ बट वेल्ड, स्ट्रॉंग स्ट्रेंथचा म्हणजे असा भरीव आणि स्ट्रॉंग मजबूत असा बट वेल्ड या ठिकाणी आतमध्ये पूर्णपणे हा जॉईंट ज्यावेळी तुम्ही जर फ्रिक्शन वेल्डिंगचा मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो, तर फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे जे दोन पार्ट, उदाहरणार्थ बघा हे दोन पार्ट जे एकमेकाला घर्षण होतात ते पार आतमधून पूर्णपणे सॉलिड स्टेट्समध्ये ते एकमेकाला घासून या ठिकाणी भरले जातात आणि तो जॉईंट त्या ठिकाणी मजबूत होतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बट जॉईंट जो मिळतो हा स्ट्रॉंग स्ट्रेंथ बट वेल्ड आपल्याला फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे मिळत असतो. हे एक ॲडव्हान्टेजेस आपल्याला फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे मिळते. त्यानंतर इतर वेल्डिंग प्रोसेस आपण जे धरू की SMAW वेल्डिंग टेक्निक किंवा OAW वेल्डिंग टेक्निक याद्वारे बाकीच्या ज्या वेल्डिंग पद्धती, या पद्धतीमध्ये जी आपल्याला एनर्जी लागते म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी असेल किंवा सपोर्टर गॅस, कन्झ्युमेबल गॅस, इतर ज्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लागतात, फिलर मेटल लागतं, फ्लक्स लागतात, या ठिकाणी एनर्जी आणि वेळ हा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात या फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये आपला वाचत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी फ्रिक्शन वेल्डिंग ही आपल्याला त्या ठिकाणी कमी खर्चात होते आणि प्रोडक्शन कॉस्ट आपोआपच त्या ठिकाणी त्या जॉबची कमी होत असते. आणि फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये संपूर्ण जॉब गरम होत नाही. बघा संपर्कात येणारा जे घर्षण होतं त्याच्या आजूबाजूचाच थोडासा भाग हा इट हीट इफेक्टेड झोनमध्ये रूपांतरित होतो, त्यामुळं बाकीच्या इतर भागावरती त्या उष्णतेचा जास्त परिणाम फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये होत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आपण जे दोष म्हणतो वेल्डिंगमधले ते दोष या ठिकाणी येत नाही. तर दोष विरहित भक्कम मजबूत जोड आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. त्याचबरोबर या पद्धतीमध्ये आपण म्हणजे डिसिमिलर मेटल्स म्हणजे आपण फेरस टू फेरस, फेरस टू नॉन फेरस असं विभिन्न भिन्न गुणधर्माच्या धातूसुद्धा एकमेकाला आपण या ठिकाणी फ्रिक्शन वेल्डिंग पद्धतीने आपण हे जोडू शकतो. बघा तर हे झाले याचे ॲडव्हान्टेजेस, फ्रिक्शन वेल्डिंगचे फायदे मी तुम्हाला सांगितलं. आता तसं जसे फायदे आहेत तसंच त्या फ्रिक्शन वेल्डिंगचे थोडे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. बघा तर डिसॲडव्हान्टेजेस कोणते, तर फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे आपण फक्त बट जॉईंट
पट जॉइंटच वेल्डिंग करू शकतो या पद्धतीद्वारे. आपण जसं इतर पद्धतीमध्ये आपण पाहिलं की लॅप टी कॉर्नर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी वेल्डिंग करू शकतो, परंतु फ्रिक्शन वेल्डिंग पद्धतीमध्ये आपण हे फक्त बट वेल्डिंग पद्धतीमध्येच वेल्डिंग करू शकतो. हा या ठिकाणी आपल्याला एक त्या ठिकाणचा थोडा त्या ठिकाणी काय म्हणता येईल थोडासा डिसएडव्हान्टेज असे बघा. त्यानंतर या ठिकाणी वेल्डिंग होत असताना घर्षण होतं, त्या ठिकाणी लाल गरम धातू होत असतो, त्यामुळं थोड्याशा प्रमाणात फार रिअर असं वॉर्म होल्स नावाचा दोष त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात बाहेर आर्क ही ते आपलं जॉब हा घर्षणानंतर जे फ्लॅश होते त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ऑक्सिडेशन होण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचा या ठिकाणी डिसएडव्हान्टेजेस काय, तर मऊ धातूला या फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे आपण वेल्डिंग करू शकत नाही. मोठमोठ्याले जॉब आपण त्या ठिकाणी आपण ठराविक लांबीचे छोट्या छोट्या आकाराचे जॉब, कारण या ठिकाणी मर्यादित लांबीचं हेड असल्यामुळं खूप लांब लांब जॉब आपण या ठिकाणी फ्रिक्शन वेल्डिंगद्वारे आपण मोठमोठ्याने जॉब करू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला जॉबच्या आकाराची सुद्धा त्या ठिकाणी लिमिटेशन्स म्हणतो आपण, मर्यादा येत असते. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारचे त्या फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये आपल्याला काही तर तोटेसुद्धा आहेत. त्यानंतर फ्रिक्शन वेल्डिंगचे आपण काय पाहूया आता ऍप्लिकेशन्स म्हणजे उपयोग. तर विद्यार्थी मित्रांनो तर फ्रिक्शन वेल्डिंगचा उपयोग कुठं कुठं होतो, तर फ्रिक्शन वेल्डिंगचा ट्विस्ट ड्रिलचं आपण बघा, आपल्याकडं ड्रिल मशीन असतात, आपल्याकडे ड्रिल आहे हँड ड्रिल, त्याच्यानंतर टेपर शँक ड्रिल, तर जे ट्विस्ट ड्रिल असतात त्या ट्विस्ट ड्रिलला जे शँक जोडलेलं असतं ते ड्रिल वेगळं असतं आणि शँक वेगळा असतो बघा. तर त्या ठिकाणी ट्विस्ट ड्रिलला शँक जोडण्यासाठी या फ्रिक्शन वेल्डिंगचा उपयोग होतो. त्यानंतर विविध प्रकारचे गिअर्स लिव्हर्स आणि कनेक्टिंग रॉड्स हे तयार करण्यासाठी देखील फ्रिक्शन वेल्डिंगचा उपयोग होत असतो. त्याच प्रमाणे ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी ऑइल इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंडस्ट्री असेल मरीन इंडस्ट्री असेल या सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये फ्रिक्शन वेल्डिंगचा उपयोग होत असतो. तर विद्यार्थी मित्र ही पद्धत तुम्हाला समजली असेल की फ्रिक्शन वेल्डिंग म्हणजे काय, तर आता एकदम सोप्या याच्यात सांगतो की फ्रिक्शन म्हणजे घर्षण. घर्षणाने हीट निर्माण होते, हीट म्हणजे काय उष्णता, घर्षणाने उष्णता निर्माण होते आणि त्या ठिकाणी तो धातू प्लास्टिक स्टेज पर्यंत मेल्ट होतो आणि त्याच वेळी त्या ठिकाणी हायड्रोलिक किंवा न्यूमॅटिक दाब देऊन तो जॉईंट मजबूत केला जातो, यालाच म्हणतात फ्रिक्शन वेल्डिंग. तर